नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत उडीद डाळीचं घुट कसं बनवावं। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। उडीद डाळीचं घुट बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे सालीसह। हिरवी मिरची घेतली आहे 5-6 हिरवी मिरची आहे। लसूण घेतला आहे 8-9 लसूण पाकळे आहेत। खोबरे घेतले किसून 4 चमचे खोबरे आहे। कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून। अद्रकचे तुकडे घेतलेत। कढीपत्ता 1 चमचा, हळद पावडर चवीनुसार, मीठ 1 चमचा, मोहरी 1 चमचा, जिरे। प्रथम आपण उडीद डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। उडीद डाळ आपण शिजून घेणार आहोत लो फ्लेमवरती। 3 शिट्ट्या घेणार आहोत। पाणी 1 ग्लास, झाकण लावतो। उडीद डाळ शिजते तोपर्यंत आपण वाटण करूया। लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि खोबरे, कोथिंबीर हे आपण बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे हे वाटण। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपली डाळ पण उडीद छान शिजलेली आहे पाहू शकता। गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। 1 चमचा आपण मोहरी, 1 चमचा जिरे, आपण वाटण करून घेतलेलं हिरवी मिरची, अद्रक, खोबरे, लसूण, एक चमचा हळद, बारीक कट केलेली कोथिंबीर, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, मिक्स करूया। दोन मिनिटे आपण हे छान परतून घेणार आहोत। दोन मिनिटे झालेले आहेत, हे छान परतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये उडीद डाळ शिजवलेली टाकूया, मिक्स करूया। एक ग्लास पाणी ओतते मी। जशी तुम्हाला उडीद डाळचे गुठे पातळ पाहिजे, घट्टसर पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता। मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे। तर आपण 5 मिनिटं उकळी येऊन देणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत, आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे। अशा प्रकारे आपलं उडीद डाळीचं घुट तयार झालेलं आहे। पाहू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाटसर पण नाही। अशा प्रकारे आपलं उडीद डाळीचं घुट तयार झालेलं आहे। उडीद डाळीचं घुट तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत, बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनच्या बेल बटणावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। थँक्यू।